नवींबेकर बंधू आणि भगिनींनो, जगामध्ये कोरोना रोगाने थैमान घातलेलं आहे। चीनपासून सुरू झालेला हा कोरोनाचा रोग आज जगातल्या सर्वच देशांमध्ये पसरलेला आहे। प्रामुख्याने अतिशय प्रगत असलेल्या देशांमध्ये निष्काळजीपणा दाखवल्यामुळे त्या ठिकाणी बाधित लोकांची संख्या जास्त आहे आणि मृतांचा आकडा सुद्धा जास्त आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा योग्य वेळी पावलं उचलल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या देशात, राज्यात आणि आपल्या नवी मुंबई शहरामध्ये सतर्कता आपण बाळगल्यामुळे ज्या प्रमाणामध्ये अपुऱ्या सुखसोयी असताना आपण ते प्रमाण रोखून धरलेलं आहे, हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे। यामध्ये लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये लोकांनी दाखवलेली सहकार्याची भूमिका, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या कोरोना रोगाला रोखणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, प्रशासकीय यंत्रणा, प्रामुख्याने पोलीस यंत्रणा आणि एकूणच या सर्वांवर मात करण्याकरता जे घटक स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून दुसऱ्यांची सेवा करतात, त्यांच्याबद्दल आपण एकदा टाळ्या वाजवून आणि घंटानाद करून आपण त्या ठिकाणी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती। कालच एकूण देश किती एकसंघ आहे, येणाऱ्या संकटाची निश्चितपणे जाणीव आहे आणि सर्वांनाच जाणीव आहे दाखवण्याकरता काल 9 वाजता सगळ्या घरातल्या बत्त्या म्हणजे एकूण ट्यूबलाइट बल्ब आपण विझवले आणि प्रत्येकानं निरंजन, मेणबत्ती, मोबाईलमधली टॉर्च दाखवून त्या ठिकाणी प्रकाश त्या ठिकाणी खिडकीत किंवा गॅलरीमध्ये त्या ठिकाणी उभे राहून 9 मिनटं त्या ठिकाणी देशाची एकी दाखवली। ती लाईट दाखवल्यामुळे करोना निघून जाईल अशा प्रकारची काही लोकांनी भ्रामक समजूत करून घेतली होती, तो लोकांमध्ये काही लोकांनी प्रचार केला, तो प्रचार खरा नाही आहे। यामध्ये लोकांना निश्चितपणे आपण करत असलेल्या गोष्टीची पुन्हा उजळणी करून देण्याकरता आणि देश संपूर्ण या करोनाचा निपात करण्याकरता एक आहे। धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग, पक्ष विसरून त्या ठिकाणी सर्व श्रीमंत आणि गरीब सुद्धा त्या ठिकाणी एकाच समानतेनं त्या ठिकाणी सहभागी झालेत, याचं दर्शन काल 9 वाजता आपण रात्री आपण दाखवलेलं आहे। एकूणच ही लॉकडाऊन झाल्यानंतर सुरुवातीच्या कालखंडामध्ये आता भाजी मिळेल की नाही, अन्नधान्य मिळेल की नाही या भीतीपोटी काही लोकांनी दुकानावर रांगा लावल्या, भाजीच्या दुकानावर रांगा लावल्या, ज्याला सोशल डिस्टन्स 2 व्यक्तीमधलं अंतर ठेवणं हे करोनाला त्या ठिकाणी निश्चितपणे बंधन घालण्याचं पहिला उपाय आहे। आता जे परदेशातून आले त्या लोकांना 14 दिवस क्वारंटाईन केलं गेलं, काही त्यांच्या संपर्कात आले त्या लोकांना आयसोलेट केलं गेलं आणि मग त्यांच्या सगळ्या तिथे आलेल्या संपर्कामधल्या लोकांच्या चाचण्या केल्या गेल्या आणि चाचण्या केल्या जे निगेटिव्ह निघाले तरी सुद्धा त्यांना 14-15 दिवस आयसोलेट ठेवलं गेलं आणि तसा बघायला गेला तर आता ह्या गेल्या 2-4 दिवसापासून आकडा देशामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मुंबईच्या परिसरामध्ये तो वाढतो आहे। ही चिंताजनक बाब आहे। खरं म्हणजे जी डॉक्टर लोक, नर्सेस, साफसफाई करणारा कामगार या सर्वच बेशिस्त लोकांना आवरण्याकरता झटणारा पोलीस वर्ग, महापालिकेचं प्रशासन, जिल्ह्याचं प्रशासन या सर्वच घटकांनी जीवाचं रान करून त्या ठिकाणी त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु जर आपण बेशिस्त वागलो आणि त्या ठिकाणी मला काय होईल अशा प्रकारच्या समजुतीने जर आपण वागलो तर या लोकांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फेरण्यासारखं होणार आहे। आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की अशा वेळेला संयम ठेवला पाहिजे, धैर्यानं त्या गोष्टीला
आपण सामोरं गेलं पाहिजे. निश्चितपणे शासनाला मदत केली पाहिजे. शासनाला मदत म्हणजे काय? आपल्या घरामध्ये उंबरठ्याच्या बाहेर न जाणं ही शासनाला मदत. माणुसकीला म्हणजे मानवाला मदत. म्हणजे आता हा काय म्हणजे गरीबाला हा म्हणजे रोग होईल आणि श्रीमंताला होणार नाही, तरुणाला म्हणजे होणार नाही आणि वयोवृद्धांना होईल, वयोवृद्धांना झाल्यानंतर त्यांचं मृत्यूचं प्रमाण जास्त होईल, ही गोष्ट खरी आहे. परंतु हा कोणाला सोडणारा हा रोग नाही आहे. एखादा स्टेनगनवाला जर आपल्या दरवाजाच्या बाहेर उभा असला, आपण पिजन होलमध्ये बघून आपण शांतता बाळगू शकतो. परंतु हा जो कोरोना आहे हा आवाज पण करत नाही आणि दिसत पण नाही. हा छुपा शत्रू आहे आणि या शत्रूचं निश्चितपणे त्याला हरवण्याकरता आपल्याला एकूण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या लोकांनी दिलेल्या निदर्शनानुसार देशाची यंत्रणा आरोग्याची काम करते, देशाच्या यंत्रणेकडून दिलेले राज्याची यंत्रणा काम करते आणि राज्याच्या यंत्रणेकडून दिलेली महापालिका स्तरावरचे लोक काम करतात. एकूणच आजवर निश्चितपणे मुंबईच्या लोकांनी संयम दाखवला. या ठिकाणी धर्म जात पंथ वर्ण वगाच्या पलीकडे जाऊन एकमेकाला सहकार्य केलं. मधल्या काळामध्ये एकाएकी साधारणपणे हा लॉकडाऊन झाल्यानंतर काही लोकांची रोटी रुजी बुडाली आणि हातावर कष्टाने कमवायचं आणि त्या ठिकाणी एकूणच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी करायचा. अशा लोकांच्या करता काही सामाजिक संघटना, काही लोकप्रतिनिधी सुरुवातीच्या कालखंडात त्यांना मती करता आले. ही गोष्ट अतिशय माणुसकीला ललामूत ठरणारी गोष्ट आहे. आज एकूणच या सर्व गोष्टीवर मी लोकप्रतिनिधी म्हणून, त्याच्यापेक्षा पुणे मुंबई कुटुंबाचा प्रमुख म्हणून सर्व यंत्रणांशी मी माझा डायलॉग ठेवून आहे. आजच मी विभागीय महसूल जे आयुक्त आहेत त्यांच्याशी मी बोललो, माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, महापालिका आयुक्तांशी बोललो. सगळ्याच यंत्रणांना लागणारी साधन सामुग्री त्या ठिकाणी उपलब्ध करावी याकरता निश्चितपणे त्या ठिकाणी सतर्क राहावं अशा प्रकारची एक इथला एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी त्यांना सगळ्यांना सूचना केलेली आहे. आणि एकूणच कार्यकर्त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. अडचणीत आलेल्या लोकांना औषध मिळवण्याकरता मदत केलेली आहे. कोणाला त्या ठिकाणी हॉस्पिटलला जाण्याकरता ॲम्ब्युलन्स मिळवण्याकरता मदत केलेली आहे. अन्नधान्य मिळवण्याकरता काही काही घटकाने तर स्वतः म्हणजे आपल्या समूहामध्ये अति सुरक्षित पद्धतीनं जेवण तयार करून जेवणाचं वाटप केलेलं आहे. ही गोष्ट निश्चितपणे आपल्याला सर्वांना एक आशादायक वाटते. आणि मी एकच सांगेन की एकूण सर्वच या बाबींवर मी लक्ष ठेवून आहे. कुणाला काही अडचण भासली तर आपल्या स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्याशी कॉन्टॅक्ट करा. प्रशासकीय अधिकारी जर अतिशय कामात जर व्यस्त असतील तर आपल्या लोकप्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करा. आणि जर का त्या ठिकाणी जर का अधिक अडचण असेल तर माझ्याशी संपर्क करा. निश्चितपणे या उद्भवलेल्या परिस्थितीवर, या कोरोनाला नुसते आपल्या शहरामधून, राज्यामधून, देशामधून नाही तर जगाच्या बाहेर त्याला हकलून देण्याकरता आपण सुरू केलेले प्रयत्न निश्चितपणे यशदायी ठरतील, मी आशावादी आहे. प्रयत्न वालूचे कण रगडिता तेलही गले सौख्याची आहे. म्हणजे वालूच्यातून काय तेल गळत नाही, परंतु ते सांगण्याकरता सातत्यानं जर त्या ठिकाणी माणसाने आपल्याला असलेल्या भूमिकेशी समरस होऊन काम केलं तर त्याच्यात यश मिळतं. आता जो कालखंड लॉकडाऊनचा राहिलेला आहे, असं कोणी समजायची गरज नाही की आता लॉकडाऊन हे 14 तारखेला संपेल, संपूसवा शकेल. जर का लोकांनी सावधगिरी बाळगली आणि हा जो कोरोनाबाधित होणाऱ्या लोकांचं प्रमाण जर कमी झालं, मृतांचा आकडा जर कमी झाला आणि जे ट्रीटमेंट घेणारे लोक आहेत ते जर बरे होऊन जर लवकर घरी आले तर टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी शिथिलता येण्याकरता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका निश्चितपणे विचार करेल. परंतु आपल्या हातात आहे ते की किती जर आपण संयमानाने योग्य पद्धतीने वागलो, ही चैन तुटली गेली तर निश्चितपणे ही लॉकडाऊन सुद्धा आणि एकूण आलेली सगळी बंधनं टप्प्याटप्प्यानं नाहीशी होतील
आणि नियमित जीवन जगण्याकरता आणि एकूणच या अर्थकारणामध्ये एक प्रकारचा एक त्याला आपण म्हणतो की फ्रीज झालेली अर्थकारण आहे. कुणालाही उद्याच्या कालखंडामध्ये काय होईल याची निश्चितपणे कोण शाश्वत देऊ शकत नाही. आणि म्हणून आपण सकारात्मक राहिलं, आपण एकूण नियमाचं काटेकोर पालन केलं तरी परिस्थिती निश्चितपणे आपल्या आटोक्यात येईल आणि त्याच्यातून चांगला मार्ग निघेल असा माझा विश्वास आहे. काळजी करू नका, परंतु सावधानी पाळगा. नमस्ते.